नमस्कार मित्रमैत्रीणू आपल्या देशाच्या जगप्रसिद्ध प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी नुकतंच एक व्याख्यान दिलं आणि त्याच्यामध्ये त्या भाषणामध्ये त्यांनी आत्महत्येच्या संदर्भात एक जोक केला तो व्हिडिओ बघा मग मी तुमच्याशी बोलतो तर मित्र हो एक संवेदनशील जर व्यक्ती असेल तो प्राईम मिनिस्टर चीफ मिनिस्टर काहीही नसेल परंतु ते लोक आत्महत्येबद्दल बोलताना संवेदनशील राहतील कारण ही एवढी मोठी समस्या जगाची आहे आणि त्यातल्या त्यात भारतातली खूप मोठी समस्या आहे त्यामुळे या मुद्द्यावर या डेलिकेट मुद्द्यावर बोलताना देशातल्या एका जबाबदार नेतृत्वाने काय बोललं पाहिजे याच्या संदर्भात एक काळजी घेतली पाहिजे पण आता आपण म्हणतो की आपण अशा पद्धतीचे लोक नेतृत्व म्हणून आपलं नेतृत्व करायला संसदेत विधानसभेत पाठवतो कुठे चौथी पास आहेत कुठे बारावी पास आहेत कुठे फेक डिग्रीवाले आहेत तर यांना या अशा गंभीर पब्लिक हेल्थ इश्यूजचं गांभीर्य कसं करणार हा मोठा प्रश्न आहे कारण आत्महत्या प्रिव्हेंट करायसाठी आत्महत्याचं नेमकं कारण काय आहे त्याचं काय बॅकग्राऊंड आहे त्याच्यासाठी काय प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतले पाहिजेत या सगळ्या गोष्टी समजून घेण्याला तसा पब्लिक हेल्थचा आ, सोशल सायकोलॉजीचा सोशल जे सायन्स आहे याचा अभ्यास असणारा एक गंभीर व्यक्ती लागेल अशा व्यक्तींनी नेतृत्व केलं पाहिजे आरोग्यसेवेमध्ये काम केलं पाहिजे पण असे आपण लोक असे पाठवतच नाही विधानसभेत आणि लोकसभेत त्यामुळे आत्महत्येसारख्या अत्यंत गंभीर पब्लिक हेल्थ इश्यूजचा भारताचा प्राईम मिनिस्टर एक ग मजाक उडवतो जोक करतो हे दुर्दैव आहे मी पूर्वी एक या संदर्भात व्हिडिओ केला होता आत्महत्यांच्या संदर्भात हे तुम्ही डिटेल ऐका आणि विचार करा की अशा पद्धतीचे जे डिटेल्स असतील आत्महत्येची कारण मीमांसा त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स या संदर्भातलं एवढं डिटेल अभ्यास हा कसा कळेल जर आपण अशिक्षित कमी शिक्षित लोक जर विधानसभेत लोकसभेत पाठवले आणि त्यांना केवळ हिंदुत्वाचा ऐकॉन किंवा आपल्या जातीचा ऐकॉन किंवा काय आच्छे दिन वगैरे असल्या किंवा मीडियाच्या उभ्या ला केलेल्या लार्जर दॅन लाईफच्या इमेजवर जर यांना पाठवत असू तर ह्या समस्या कधी सॉल्व होणार नाहीत उलट ते असे गमतीने या समस्यांपासून आपल्याला लांब नेतील आणि दिस विल ऑल लीड टू मोर डिझास्ट्रस सिच्युएशन तर हा व्हिडिओ बघा आणि शेअर करा आय होप की आपल्या देशाला असे नेते मिळावेत अशा नेतृत्वाची आपल्याला गरज आहे की ज्यांना खरं म्हणजे समस्या काय आहे देशाची हे कळेल ते त्याच्या मुळाशी जातील डिटेलमध्ये करतील आपल्याला नुसते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सने ब्रीफ केले आणि म्हणून फाईलवर सह्या केल्या असे कमी शिकलेले असे लोक अर्धशिक्षित की ज्यांना विषयाचं गांभीर्यच कळत नाही ते आपले फक्त सजण्यात दजण्यात आणि पॉश राहण्यामध्ये वेळ घालवतात अशा लोकांची गरज नाही तर आपल्याला सुज्ञ लोकांची गरज आहे हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास शेअर करा जय हिंद मित्रमैत्रिणी पहिले बचपन में एक चुटकुला हम सुनते थे वो जरा बताना चाहता हूँ एक प्रोफेसर थे और उनकी बेटी ने आत्महत्या की तो एक चीट छोड़ करके गई कि मैं जिंदगी में थक गई हूँ मैं जीना नहीं चाहती हूँ तो मैं कांकरिया तालाब में कूद करके मर जाऊंगी अब सुबह देखा बेटी घर में नहीं है तो बिस्तर में चिट्ठी मिली तो पिताजी को बड़ा गुस्सा आया बोले मैं प्रोफेसर इतने साल मैंने मेहनत की अभी भी बोले कांकरिया स्पेलिंग गलत लिख के जाती है तर मित्रांनो डब्ल्यू एच ओने ने काही वर्षांपूर्वी याच्याबद्दल संपूर्ण जगात एक आत्महत्यांचं प्रमाण पुढच्या चार पाच वर्षामध्ये ट्वेंटी ट्वेंटी पर्यंत दहा टक्क्याने कमी करावं असा हो। एक अजेंडा राखला होता आणि त्याबद्दल वेगवेगळ्या पब्लिक हेल्थ सर्व्हिसेसला एक टोचायचं काम केलं होतं की तुम्ही याच्याबद्दल काम सुरू करा त्यांनी तेव्हा पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की जगात जवळजवळ आठ लाख लोक हे आत्महत्या करून आपला जीव गमावतात म्हणजे याचा अर्थ असा की चाळीस सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येने जाते आणि भारतात सुद्धा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे भारतात जवळजवळ अकरा लोक एक लाखामागे आत्महत्येने मरतात दरवर्षी हा रेट साधारणतः जागतिक जो ॲव्हरेज आहे इलेवन पॉईंट फोर पर वन लॅक पॉप्युलेशन याच्या बरोबरीलाच आहे भारतात फरक असा आहे की डेव्हलप कंट्रीजमध्ये ॲडव्हान्स्ड एज म्हणजे जास्त वयस्कर सेवन्टी प्लस सिक्स्टी प्लस लोक हे या मार्गाने जातात जीव गमावतात पण भारतात ह्या यंगर जनरेशन पंधरा ते पंचेचाळीस याचा खूप मोठा प्रपोर्शन म्हणजे जवळजवळ पस्तीस टक्के आत्महत्या या वयोगटातल्या तरुण वयोगटातल्या आहे त्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट पब्लिक हेल्थ इमर्जन्सी भारतामध्ये आहे की याच्याने आपण जे वर्किंग पॉप्युलेशन आहे ते गमावतो आणि त्याच्यामुळे मग एक घरातला करता पुरुष करती स्त्री गेली की त्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम उद्भवतो तर मित्रांनो सुसाईड जे आहे आत्महत्या जी आहे याचे कारण खूप कॉम्प्लेक्स आहेत म्हणजे ही ती व्यक्ती फक्त त्याला जबाबदार नसते किंवा व्यक्तिगत घटक जबाबदार नसतात तर याच्यामध्ये जेनेटिक्स देखील असतं म्हणजे याला बायोलॉजिकल रिझन्स आम्ही म्हणतो याला सोशल फॅक्टर्स पण असतात तुमच्या समाजामध्ये काय कल्चर आहे काय ट्रेंड आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात आणि इतर जे घटक आहेत उदाहरणार्थ मानसिक अवस्था त्या व्यक्तीची कशी आहे त्या व्यक्तीला मानसिक आधार कसा मिळतो आहे हेल्थ हेल्थ फॅसिलिटी मिळत आहेत का याचं कॉम्प्लेक्स मिक्सचर असतं सुसाईड आणि मग अशा बॅकग्राऊंडच्या व्यक्तींना जेव्हा एखादी अशी घटना घडते किंवा वारंवार घडते त्यावेळेला मग हे लोक स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार करतात तर याचे काही आपण फॅक्टर्स बघूयात मग मी तुम्हाला मुलांमध्ये कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत आणि कुठले प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स आहेत आणि शासन प्रशासन स्टेट नॅशनल लेव्हलला कुठल्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत याची शेवटी चर्चा करेल तर ही लिस्ट बघा भारतातले वेगवेगळे जे राज्य आहेत याच्यामध्ये टॉपला सुसाईड जा पर्सेंटेज जास्त असलेले राज्य बघा पर लाखाला सिक्कीम छत्तीसगड तेलंगणा तमिळनाड केरळ इथे सुसाईड बऱ्यापैकी आहेत आणि कर्नाटक वेस्ट बंगाल गोवा हे मिडल लेवलला आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश इथे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पंधरा लोक चौदा पॉईंट दोन लोक एक लाखामागे आत्महत्येने मरत असतात दरवर्षी पुढची जी स्लाइड आहे याच्यामध्ये वेगवेगळे कारणं हे भारतात सांगितले जाणारे कारण आहेत की आर्थिक दुर्बलता बँक्रप्सी आणि मॅरेजशी संबंधित वैवाहिक जीवनाशी संबंधित हुंडाबळी आणि एक्स्ट्रा मरायटल विवाहबाह्य रिलेशन्स असणे डिवोर्स होणे परीक्षेमध्ये नापास होणे एखाद्याला नपुसकत्व असणे मुलबाळ न होणे फॅमिली प्रॉब्लेम्स आजार यासारखे कारण सांगितलेले आहेत परंतु एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो की भारतात डेथचं रिपोर्टिंगच एवढं पुअर आहे आणि त्यात आत्महत्याचं रिपोर्टिंग, रिपोर्टिंग देखील खूप आ, अंडर रिपोर्टिंग आहे त्यामुळे खरे जे कारण आहेत ते भारतासारख्या देशामध्ये सापडणं मुश्किल आहे पण एक मेडिकल फील्डमध्ये सायकोलॉजीमध्ये आणि जागतिक पातळीवरचा जो जे डेटा आहे त्याच्यावरून कुठल्या प्रकारचे लोक आत्महत्येसाठी जास्त प्रवृत्त होऊ शकतात तर ही लिस्ट बघा पूर्वी जर ज्याने एखाद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असेल तर त्या लोकांनी ते रिपीट करण्याची रिस्क जास्त असते मेंटल हेल्थ डिसऑर्डर Uh, कुठल्याही प्रकारचं मेंटल हेल्थचे काही प्रॉब्लेम्स असले तर या लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे किंबहुना आत ऐंशी ते नव्वद टक्के लोक जे आत्महत्या करतात त्यांच्यामध्ये डिप्रेशन आणि मेंटल डिसऑर्डर्स असतात आणि ज्या या डायग्नोज असतात आणि डायग्नोज नसल्या तरी जर व्यवस्थित त्याच्या डिटेलमध्ये जर आपण सायकोलॉजिकल अटॉप्सी स्टडीज ज्याला म्हणतो डिटेलमध्ये गेलो आपण तर त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं डिप्रेशन एंगायटी किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर असते मित्रांनो पुढचं जे आहे ते की काही लोकांना एकटेपणा होपलेस वाटणे लग्नातचे प्रॉब्लेम नॉट बिईंग मॅरिड लग्न होत नाहीये लग्नातले प्रॉब्लेम आणि हा जो ग्रुप आहे ट्रान्सजेंडर ज्याला आपण म्हणतो लेस्बियन्स गे ट्रान्सजेंडर्स यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण भरपूर आहे बिकॉज ऑफ व्हेरियस प्रॅक्टिकल सोशल सायकोलॉजिकल इश्यूज काही प्रोफेशनमधल्या लोकांमध्ये प्रमाण जास्त आहे मिलिटरी प्रोफेशन शेतकरी मेडिकल फील्डमधले लोक जुने आजार कॅन्सर डायबिटीज असे न बरे होणारे आजार जुनं दुखणं क्रॉनिक पेन पूर्वीचं ब्रेन इंजुरी झालेलं असेल कुटुंबात कोणी फॅमिलीमध्ये फॅमिली हिस्ट्री ऑफ सुसाईड असेल एखाद्या व्यक्तीने केलेली असेल ड्रग आणि अल्कोहोल प्रॉब्लेम लहानपणी ट्रॉमा झालेला असेल लहानपणी जर लैंगिक शारीरिक किंवा मानसिक छळ झालेला असेल ग्रामीण भाग आणि आत्महत्येची जे साधनं आहेत हे जर इझिली अवेलेबल असतील जसे शेतकऱ्यांना फर्टिलायझर्स आणि इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड अवेलेबल असतात तसे हे जे पोलीस आहेत मिल्ट्रीमन आहेत किंवा डॉक्टर आहेत या लोकांना ऍक्सेस असतो या साधनांचा लहान मुलांचे जे फॅक्टर्स आहेत ते बघा यांना जर घरात किंवा बाहेर अब्युज होत असेल छळ केला जात असेल लैंगिक मानसिक किंवा शारीरिक एखादी शारीरिक यांना व्यंग असेल अॅबिलिटी डिसॅबिलिटी असेल आजार असेल मित्र किंवा फॅमिलीमध्ये कोणी व्यक्तीने सुसाईड केलं तर ही जे मुलं आहेत यांच्यामध्ये हे प्रमाण थोडंसं वाढलेलं आढळून आलंय सायबर बुलिंग इंटरनेटवरून जे बुलिंग होतं काही मानसिक कंडिशन्स असतील एन्झायटी डिप्रेशन यासारख्या मुलांमध्ये फॅमिली मेंबर किंवा क्लोज कोणाचा मृत्यू झाला तर आणि या, या मुलांना जर काही केमिकल्स किंवा पॉयझनस मेडिसिन्स याचा ऍक्सेस असेल इझिली त्यांना उपलब्ध असेल त्यांना घरात किंवा बाहेर रिलेशनशिप प्रॉब्लेम आले गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या संदर्भातले मैत्रीतले प्रॉब्लेम आणि पूर्वी जर त्यांनी असे काही प्रयत्न केले असतील स्वतःला हार्म करायचे तर ही मुलं जास्त धोक्यात असतात अर्थातच त्यांचं प्रोटेक्शन या सगळ्या फॅक्टर्सवर अवलंबून आहे तर काही पर्सनल टिप्स की ज्या तुम्हाला किंवा इतरांना कामात येतील या आत्महत्येपासून आपल्याला वाचवतील आत्महत्या करायला जी इच्छा होते जे सुसायडल बिहेवियर असतं सुसायडल इंटेंट ज्याला म्हणतात याच्यासाठी तर आपण किंवा ह्या लोकांनी ज्या गोष्टी आपल्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करतात जे विचार प्रवृत्त करतात ते ओळखले पाहिजे आणि मित्रांनो लक्षात घ्या की हे आत्महत्येचे विचार हे टेम्पररी आहेत हे काही सतत राहत नाहीत आज वाटतंय तर संध्याकाळी तुम्हाला बरं वाटेल उद्या आठ वाटेल की अरे आपण मूर्खासारखं विचार करत होतो तीच फिलिंग आर टेम्पररी म्हणून स्वतःची काळजी केली पाहिजे आणि एक सपोर्ट नेटवर्क आपलं डेव्हलप करायचं मित्र नातेवाईक यांच्या संपर्कात राहायचं काही अडचणी आल्या तर यांच्या सोबत कम्युनिकेट करून अडचणी सॉल्व करायचा प्रयत्न करायचा स्वतः ऍक्टिव्ह राहणं रिलॅक्स व्हायला शिकणं व्यवस्थित झोप घेणं आणि जर मेडिटेशन येत असेल तर या गोष्टी प्रूवन आहेत की याच्याने सुसाईड चा विचार जो आहे तो कमी होतो आत्महत्येचा विचार आणि अर्थातच तुम्ही विचार करत नसाल तर स्वतःचा जीव वाचवता येईल तुम्हाला जर ट्रीटमेंट जे घेण्याची वेळ आली एखाद्या व्यक्तीला बिकॉज ऑफ द मेंटल स्ट्रेस सायकोलॉजिकल स्ट्रेस तर साय आणि आत्महत्येचे सारखे विचार येत असतील तर या व्यक्तींना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग टॉकिंग थेरपी आणि फॅमिली प्रॉब्लेम्स असतील तर या फॅमिलीलाच पूर्ण काउन्सिलिंग जर केलं तर ह्या आत्महत्येचा जे प्रकार आहेत हे कमी होतील अल्कोहोल ड्रग्जच्या प्रॉब्लेम्स यांना टॅकल करणं लाईफस्टाईल जी आहे आपली स्ट्रेस घेणं अगदी घाईचं जीवन जगणं झोपणं घेणं चुकीच्या जेवणाच्या हॅबिट्स तर या सगळ्यावर जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर सुसायडल टेंडन्सी कमी होते आणि जर काही मेंटल हेल्थ इश्यूज असतील एन्झायटी डिप्रेशन सायकॉसिस सिझोफनिया तर त्याचा व्यवस्थित उपचार जर घेतला तर अर्थातच सायको ही जी सुसायडल टेंडन्सी आहे ही कमी होते मित्रांनो कम्युनिटी लेवलला स्टेट लेवलला काही स्टेप्स आहेत तर जे लोक जास्त यात इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी सांगतो की सुसाईड कमी करायची असेल आपल्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये तर कोणते लोक सुसाईड करतात यांना पहिले टार्गेट केलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये कुठलेही घटक आहेत की ज्याच्यामुळे ते करतात मग ह्या याचा आपण व्यवस्थित जर त्याला उदाहरणार्थ शेतकरी करतात किंवा मेडिकल फील्डचे लोक करतात किंवा सेक्युरिटी फोर्सेसमधले लोक आर्मीमधले लोक करतात तर त्यातले कारण काय आहेत ते शोधून ते टार्गेट केले पाहिजेत मेंटल हेल्थ ज्या लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत एन्झायटी डिप्रेशन सिझोक्रिनिया या लोकांमध्ये सुसाईड कसं कमी करता येईल याची स्ट्रॅटेजी गव्हर्नमेंटने आणि मेंटल हेल्थ जे लोक आहेत मेंटल हेल्थमधले यांनी ठक केली पाहिजे आणि सुसाईड करण्याचे साधनांची उपलब्धता कमी झाली पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळे जे औषधं आहेत फायर आर्म्स आहेत बंदुका पिस्तोल आणि चाकू सुरी तलवारी यासारख्या गोष्टींवर काम केलं गेलं पाहिजे यांचं ऍक्सेस कमी पाहिजे आणि स्ट्रिक्ट केला गेला पाहिजे आणि ज्या लोकांच्या घरात सुसाईड होते त्यांना व्यवस्थित सपोर्ट करणे त्यांना मार्गदर्शन करणे कारण ते पण रिस्क आहेत आणि मीडियामधून व्हीवरून वृत्तपत्रातून सोशल मीडियावरून जी माहिती प्रसारित होते सुसाईडबद्दल उदाहरणार्थ सुशांत सिंगच्या केसमध्ये किंवा इतर केसेसमध्ये ज्या पद्धतीने एक मीडियाने वातावरण तयार केलं ज्या पद्धतीने एक उकसवणारं आणि अँटी सोशल अशा पद्धतीचं जे प्रदर्शन केलं गेलं त्याने उलट इतर लोकांना त्यातून अजून टिप्स मिळतात प्रेरणा मिळतात ज्या पद्धतीचं रिपोर्टिंग असतं त्यावर कंट्रोल आला पाहिजे आणि प्रॉपर रिपोर्टिंग या केसेसचं डेटा कलेक्शन आणि त्यातून एक रिसर्च ओरिएंटेड अप्रोच झाला पाहिजे स्टेट लेव्हलला हे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली प्रॉपर रिपोर्टिंग झालं की वेगवेगळ्या जे संस्था आहेत पब्लिक हेल्थ मेंटल हेल्थ मधले पीपल सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट मेडिकल कॉलेजेस ऍडमिनिस्ट्रेशन पोलीस डिपार्टमेंट गव्हर्नमेंट यांनी एक पार्टनरशिपमध्ये कॉमन स्ट्रॅटेजी डेव्हलप केली पाहिजे आणि तिचा ऍक्शन प्लॅन इम्प्लिमेंटेशनचा डेव्हलप करून तो क्लस जे लोक आहेत त्यांना तो टार्गेट केला गेला पाहिजे जे जे लोक सुसाईडचे अॅटरिस्ट आहेत त्याच्यासाठी जनरल पब्लिकचा अवेअरनेस वाढवणे त्यासाठी हेल्पलाईन्स देणे इन्फॉर्मेशन देणे आणि जे वेगवेगळे साधनं सुसाईडचे आहेत ज्याच्याने लोक जीव घेऊ शकतात त्यांची उपलब्धता कमी करणे त्यांचा ऍक्सेस रेस्ट्रिक्ट करणे मीडिया सोशल मीडियावर याबाबतीत कंट्रोलचे नियम गव्हर्नमेंटने डेव्हलप करणे आणि सुसाईडने अफेक्ट झालेल्या लोकांना सपोर्ट करणे आणि या क्षेत्रात जे लोक काम करतात अगदी शिक्षकांपासून ते पर्यंत आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोलीस पर्यंत यांना या संदर्भातलं सुसाईड प्रिव्हेंशनचं ट्रेनिंग देखील महत्वाचं आहे तर ही एक टीमवर्क आणि मोठ्या लेवलला याची पार्टनरशिप लागणार आहे कारण सुसाईड हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या समाजामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मुलांमध्ये सुसाईड प्रिव्हेन्शनसाठी हे इथे देखील पार्टनरशिप लागणार आहे शाळा मेंटल हेल्थ सर्विसेस डॉक्टर्स पॅरेंट्स याच्यामध्ये एक टीम लागेल आणि याच्याबद्दल मुलांशी बोलावं लागेल मुलांचं कुठे बुलिंग होतं का त्यांना कुठे चिडवलं जातं का त्यांचा अब्यूज होतो का या संदर्भात मुलांना बोलतं करावं लागेल यांनी हे शिक्षकांनी देखील करायचं हे पॅरेंट्सने केलं आहे करायचं आहे आणि त्यांना मग योग्य जे हॅट्रेस्ट मुलं आहेत त्यांना सपोर्ट देणे त्यांचं काउन्सलिंग सायकोलॉजिकल काउन्सलिंग त्यासाठी टीचर्सला देखील तसं ट्रेनिंग असणं पॅरेंट्समध्ये अवेअरनेस असणं आणि विशेष म्हणजे मुलांना हे मोकळेपणाने सांगणं वे की तुम्ही अशा रिस्कमध्ये असाल तुम्हाला काही अशा भावना होत असतील तर तुम्ही आम्हाला मोकळं येऊन सांगा त्यासाठी वेळोवेळी त्यानंतर रेग्युलर चेकिंग केलं गेलं पाहिजे आणि बुलिंग किंवा इमोशनल जे डिस्टर्बन्स आहेत याच्या संदर्भात मुलांना माहिती करून देणं असा त्यांच्या सिलेबसमध्ये त्यांच्या शाळेच्या रेग्युलर करुक्युलम मध्ये हे सगळं इन्क्लूड करणं हे गरजेचं आहे मित्रांनो आय होप या मुद्द्यावरून तुम्हाला थोडस एक सुसाईड संदर्भातलं एक अवेअरनेस आलं असेल की याच्यासाठी समाजाला व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर शाळांना ऑफिसेसला शासनाला आणि मेंटल हेल्थ मेडिकल फील्डला या सगळ्यांना पार्टनरिंग करावं लागेल तेव्हा समाजामध्ये हे जे आपले अननेसेसरी जीव जात आहेत याचं प्रमाण कमी आपल्याला करता येईल मित्रांनो मुद्दे तुम्हाला आवडत असतील तर इतरांना देखील शेअर करा तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांना पोलिसातल्या लोकांना मित्रांना शाळेतल्या लोकांना तुमच्या संपर्कातल्या पुढाऱ्यांना नेत्यांना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्याला याच्याबद्दल अवेअरनेस रेस करता येईल आय होप यू एन्जॉय धिस टेक केअर बाय